नमस्कार, मी अनुपमा। नोकरीच्या शोधात आहात का? तर सध्या सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये नोकरीचे अनेक पर्याय आहेत। बँका, मिलिटरी, रेल्वेमध्ये अनेक ठिकाणी सध्या मेगा भरती सुरू आहे, तेव्हा तुमच्यासाठी मी आणली आहे ही खास नोकरीची बातमी। चला तर मग पुढच्या काही मिनिटात पाहूया काय आहे सध्या नोकरीचे पर्याय नोकरीची बातमीत। बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरलिस्ट ऑफिसर म्हणजे सामान्य अधिकारी स्केल 2 या पदासाठी भरती होणार आहे। 150 पदं आहेत आणि त्यामुळे सरकारी बँकेमध्ये नोकरीची ही एक सुवर्ण संधी आहे। शैक्षणिक पात्रता त्यासाठी आहे कोणत्याही शाखेतली पदवी, 60% पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा आहे 25 ते 35 वर्ष आणि कोणत्याही बँकेमध्ये 3 वर्षांचा अनुभव असणं हे गरजेचं आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 6 एप्रिल आणि उमेदवाराची निवड ही IBPS परीक्षांद्वारे होणार आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू। अर्जाचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे www.bankofmaharashtra.in। मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसेस म्हणजेच MES मध्ये ड्राफ्टमॅन आणि पर्यवेक्षक पदासाठी नोकरीची संधी आहे। ड्राफ्टमॅन आणि पर्यवेक्षक पदाच्या 502 जागांसाठी ही भरती निघाली आहे। ड्राफ्टमॅन पदासाठी आर्किटेक्टमध्ये पदविका पदवी तर पर्यवेक्षक पदासाठी अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, व्यवसाय, सार्वजनिक प्रशासन विषयामध्ये मास्टर पदवी असणं आवश्यक आहे। अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे 12 एप्रिल आणि अधिकृत वेबसाईट त्यासाठी आहे MES.gov.in। भारतीय रेल्वेतल्या अप्रेंटिसशिपसाठी पुन्हा एक संधी आली आहे। भारतीय रेल्वेच्या डिझेल लोको मॉडर्नायझेशन वर्क्स विभागात अप्रेंटिसशिपसाठी ही संधी आहे। विविध 182 पदांसाठी अर्ज मागवले। इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, वेल्डर अशा पदांसाठी अर्ज मागवलेले आहेत। कमीत कमी 10वी पास आणि संबंधित फील्डमधला ITI गरजेचा आहे। वयोमर्यादा आहे 24 वर्ष आणि या अप्रेंटिसशिपसाठी स्टायपंड सुद्धा मिळणार आहे आणि त्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे DMW.IndianRailways.gov.in। या वेबसाईटला भेट द्या, अर्ज करा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च। चला तर मग वेळ न घालवता जे नोकरीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे तिथे पटकन अप्लाय करा। नोकरीच्या बातमीचे सेगमेंट झी 24 विविध सोशल मीडिया हँडलवर सुद्धा तुम्ही पाहू शकाल। चला तर मग नोकरीच्या इतर पर्यायांसहित भेटूया नोकरीच्या बातमीच्या पुढच्या भागात। पाहत रहा झी 24, रहा एक पाऊल पुढे। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे नवी मुंबईतील इन ऑर्बिट मॉल आणि सेंट्रल मॉलवर नव्या संचारबंदी नियमानुसार कारवाई करण्यात आली। अचानक केलेल्या या पाहणी दौऱ्यात या दोन्ही मॉल्सवर कारवाई करण्यात आली। रात्री 8 नंतर संचारबंदी असतानाही या ठिकाणी हे दोन्ही मॉल्स नियमांचं उल्लंघन करताना पाहायला मिळाले। तसंच या मॉल्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी अँटीजेन टेस्टही करताना दिसलं नाही। पुणेकरांना दिलासा देणारी बातमी, कारण पुण्यामध्ये आता पाणी कपात केली जाणार नाही। धरणांमध्ये पुरेसा जलसाठा असल्यानं पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार देखील या बैठकीत उपस्थित असल्याचं कळतं। येत्या 1 एप्रिल पासून बँकांची व्यावसायिक मेसेज सुविधा बंद होणार आहे। SMS रेग्युलेशननी तसा बँकांना इशाराच दिलेला आहे। सरकारी बँकांना ट्रायच्या नियमावलीचं गांभीर्य नसल्यानंच हा निर्णय घेण्यात आला। 31 मार्च पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता न केल्यास 1 एप्रिल पासून संबंधित आस्थापनांची व्यावसायिक मेसेज सुविधा बंद करण्याचा इशारा ट्रायनं दिला आहे। तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्यासाठी आता उद्याचाच म्हणजे शेवटचा दिवस शिल्लक आहे। पॅन आणि आधार लिंक करण्याची डेडलाईन आतापर्यंत अनेकदा वाढवून देण्यात आली, मात्र आता ह्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 31 तारखेला शेवटची तारीख आहे। त्यानंतर तुमचं पॅन आणि आधार लिंक नसेल तर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 10,000 दंड भरावा लागू शकतो। सह्याद्रीची उंची म्हणजे